राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते बावडा तालुका इंदापूर येथे 69 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण सोहळा. उद्या दिनांक 27 मे शुक्रवार बावडा तालुका इंदापूर येथे 69 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. माझा इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक 1 असावा. सर्व जाती जमातीच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. महापुरुषांच्या विचारधारेप्रमाणे व पुरोगामी महाराष्ट्राला साजेसे असे संस्कार युवकांनी अंगीकारले पाहिजेत यासाठी सतत प्रयत्नशील असणारे इंदापूरचे लोकप्रिय आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभ हस्ते पुढील कामांचा शुभारंभ व उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. बावडा ते नरसिंहपूर रस्ता लोकार्पण 57 कोटी. बावडा ते गणेशवाडी रोड चौपदरीकरण 4 कोटी. बावडा ते भांडगाव रस्त्यावरील पूल 3 कोटी. बावडा ते गणेशवाडी ते गार अकोले रस्ता 2 कोटी. तसेच 3 कोटी रुपयांची विविध विकास कामे भूमिपूजन उद्घाटन समारंभ उद्या संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापबाबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रवीण भैया माने माजी सभापती जिल्हा परिषद पुणे, प्रशांत बाप्पू पाटील माजी सभापती पंचायत समिती इंदापूर, श्रीमंत ढोले सर माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे, हनुमंत कोकाटे इंदापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अभिजित तांबिले सदस्य जिल्हा परिषद पुणे, सचिन सपकळ सदस्य जिल्हा नियोजन समिती, दीपक जाधव युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, बापूराव शेंडे सरपंच वरकुटे खुर्द, छायाताई पडसळकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर, शुभम निंबाळकर युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाळासाहेब करगळ ज्येष्ठ नेते, दत्तामामा घोगरे ज्येष्ठ नेते, तसेच सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी विकास सोसायटीचे सदस्य संचालक व समस्त ग्रामस्थ बावडा व परिसरातील मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते. लक्षात ठेवा, उद्या शुक्रवार 27 मे रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा. सभेचे ठिकाण बाजारतळ बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे.